या डबल इंजिनाच्या सरकारान आयज या आमच्या गोवा राज्यांत लाभिल्ले आसा. आयज हांव अशें एक म्हणूंक सोदतां की इन्स्टीड ऑफ सेईंग वोट फॉर बीजेपी आय वील से इन्वेस्ट इन बीजेपी. आयज तुम्ही पळयलां आसतल्यात की शेअर मार्केट ज्या तरेन वाडटा तशेंच हे एक जे सरकार आसा तितूनही आमकां आयज सगळे युथांक हांव रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी हे आपले वोट आसा ते नरेंद्र मोदीजींच्या सरकारान इन्वेस्ट करपाची गरज आसा. तुम्ही कंपेअर करून वयशात फाटली काँग्रेस सरकाराची 10 वर्सां आणि नरेंद्र मोदीजींची 10 वर्सां तर तुमकां दिसतले की आमच्या सरकाराच्या टेन्युअरान 10 एम्स हॉस्पिटल्स जाल्लेली आसा ऑल ओव्हर इंडिया. तशीच कितलीशीच IIMs जाल्ली आसा, कितलीशीच IITs जाल्ली आसा, कितलीशीच युनिव्हर्सिटीज जाल्ली आसा. आमचे सरकाराचे फाटले 10 वर्सांचो जो टेन्युअर आसलो त्या टेन्युअरान आमच्या सरकारान देशभरान 80 न्यू एअरपोर्ट्स बांधले आसा. तशेंच हेच्या पयली काँग्रेसचे सरकार असले तेन्ना देशभरान 5 स्टेटींनी मेट्रो ट्रेन चलताली. जेन्ना आमचे सरकार आयले आमच्या सरकाराच्या टेन्युअरान 15 स्टेटींनी आनी एडिशनल मेट्रो ट्रेन सुरू जाल्ले आसा. 41 वंदे भारत ट्रेन स्टार्ट जाल्ले आसा. आयज काही जाग्यांनी डिझल इंजिन असले ट्रेनाचे ते 100% इलेक्ट्रिफिकेशन करपाचे काम असा ते आमच्या सरकारान केलेले आसा. आयज जे रोड्स असा 2.8 लाख करोड किलोमीटर असे जे हे असा रोड्स असा ते आमच्या सरकाराच्या टेन्युअरान केलेले असा. आयज हे डबल इंजिनाचे सरकार असा ते तुम्ही पळयल्यात की देशभरान बरे काम करता. मेन मुद्दो असा नारी शक्ती असा, किसान शक्ती असा आणि गरीब कल्याण असा. आज जेव्हा आम्ही या विषयांचे उलयता त्यांना नारी वंदन अधिनियम हाडून जे 33% रिझर्वेशन दिले तो एक महत्वाचा विषय जाता. किंवा 25 कोटी लोकांक गरिबी रेशेंतल्यान जे वयर काढले म्हाका दिसता हे या सरकाराचे सगळ्यांकीन महत्वाचा निर्णय. आणि हे करता असताना ताणी आयडियोलॉजिकल खंयच्याच विषयाचेर ते फाटी पडले ना. एक म्हणजे मागीर ते राम मंदिर जावं म्हणजे 500 वर्सांच्या परस चड जो आमच्या राम लालाचा वनवास आशिल्लो तो पूर्ण झालो आणि या खेपे रामनवमी त्यांनी भव्य अशा राम मंदिरात मनयली. आर्टिकल 370 चे एब्रोगेशन असत किंवा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट असत असे कितलेशेच गजाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारान घडवून हाडल्यो. लोकांक जाय बीजेपी, लोकांक जाय विकास, लोकांक जाय विकसित भारत घडून हाडिल्लो. आणि पंतप्रधान प्राईम मिनिस्टर मोदीजी जे असा त्यांचे विजन विकसित भारत रियलाइज करपाचे जे विजन असा ते विजन फुडे व्हरपाक लोकांनी थारायला की प्राईम मिनिस्टराक परते ऑफिसात हाडून परते तांकां प्राईम मिनिस्टर करून आम्ही ह्या देशाचो विकास साध्य करूंक शकता. म्हणजे मित्र गिरिराज बाब उलयले डेमोक्रसीचेर आणि कॉन्स्टिट्युशनाचेर काँग्रेस उलयता. पयर उलयल्लो हांवें खंय तरी पण ते सांगचे दिसता. सांगपाचे म्हणल्यार तांचे इंडी अलायन्स सीपीएमचो जो मुख्यमंत्री आहा केरला पिनेरी विजयन तो पिनेरी विजयन राहुल गांधी पप्पू म्हणटा. ममता बॅनर्जी बेंगॉलाक सांगता की इंडी अलायन्स आपणे घडयल्या, इंडी अलायन्साक मत मारूं नाका. तेवटेन पंजाबात आप आणि काँग्रेस एकामेकाचेर झगडटात आणि ही खिचडी जी गोयांत येऊन सांगता आम्ही हे काम हाका उरता हे आपापल्या स्टेटींनी झगडटात. गोयांत येऊन दिल्ली येऊन हात वयर काढटा आणि गोयांत येऊन सांगता आम्ही बरोबर आहोत हाका अर्थ असा जाल्यार तुम्ही सांगा. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणल्यार काँग्रेस पार्टी ही नॅशनल इमर्जन्सी लायिल्ली पार्टी. नॅशनल इमर्जन्सी काँग्रेसीन लायिल्ली. नॅशनल एडवायझरी काउन्सिल म्हणून जेव्हा 2004 झाली सोनिया गांधीच्या अंतर्गत सोनिया गांधी खंय तरी बसोवपाक सुपर प्राईम मिनिस्टर करपाक नॅशनल एडवायझरी काउन्सिल म्हणून एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी तयार केली जी सुपर कॉन्स्टिट्युशनल पद्धतीन ऍक्ट करूंक लागली आणि तिचे कडे 710 फायली पावल्यो. हे निर्मला सीतारामन जी आमची फायनान्स मिनिस्टर असा तिने ही गोष्ट लोकसभेत दवडिल्ली. म्हणजे अशा तरेन काँग्रेस काम करपाची पार्टी आणि हे कॉन्स्टिट्युशना बद्दल लोकांक सांगता. सांगपाचे म्हणल्यार 8 मे 2013 हे हांवें दाखयलाय
सुप्रीम कोर्टान सांगले की सीबीआय केस पॅरटा भाषेत काम करत. नेक्स्ट डे 9 तारखे तांचो त्यांचा डायरेक्टर रणजीत सिंग सिन्हा हाणे म्हणले की हय सुप्रीम कोर्टान सांगला ते सारखे म्हणून. अशा तरेन कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्युशनाची डेमोक्रेटिक इन्स्टिट्युशनांची अशी गत युपीएन करून दोरिल्ली आणि ते आज कॉन्स्टिट्युशना बद्दल उलयता, ते आज हाजे बद्दल उलयता, कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्युशना बद्दल उलयता ही हास्यास्पद गोष्ट. डेमोक्रेसी ही काँग्रेसीन कशी इमर्जन्सीच्या टायमार काबार केली या लोकांनी पळयला. फंडमेंटल राईट सस्पेंड केले. भाजपचे कितलेशे फाउंडर मेंबर फाउंडर्स फाउंडिंग फादर्स इमर्जन्सी वेळा भितर आशिल्ले भितर झाले. ते इमर्जन्सीच्या आड झगडले.